मित्रांनो पुढच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये माझ्या मुलीचा वाढदिवस आहे तुम्हीसुद्धा तुमचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करत असता लहान मुलांना तर वाढदिवस फारच आवडतात पण काही लोक असे असतात की ज्यांची इच्छा असूनही ते दरवर्षी आपला वाढदिवस साजरा करू शकत नाहीत माझा एक मित्र आहे त्याचासुद्धा वाढदिवस दर चार वर्षांनी येतो कारण त्याचा वाढदिवस येतो एकोणतीस फेब्रुवारी या दिवशी आणि एकोणतीस फेब्रुवारी ही तारीख दरवर्षी येत नाही ती तारीख दर चार वर्षांनी येते आहे की नाही गंमत कोणत्या महिन्यात किती दिवस असतात फेब्रुवारी महिन्यात कोणत्या वर्षी अठ्ठावीस आणि कोणत्या वर्षी एकोणतीस दिवस असतात लिप वर्ष कशाला म्हणतात आणि कोणता महिना किती दिवसांचा हे पटकन कसे ओळखावे हे सर्व आपण आज शिकणार आहोत आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा इझी लर्निंग कॉन्सेप्ट्स या चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो एका वर्षात बारा महिने असतात आणि त्यापैकी काही महिने तीस दिवसांचे तर काही महिने हे एकतीस दिवसांचे असतात आणि फेब्रुवारी हा महिना अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसांचा असतो आता कोणता महिना तीस दिवसांचा आणि कोणता एकतीस दिवसांचा हे पटकन कसे ओळखावे त्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो आपल्या डाव्या हाताची मूठ मिटा आणि मूठ अशी समोर करा समोर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्या बोटांची हाळे जिथे जिथे दिसतात तिथे उंचवटा दिसतो हे बघा आणि ज्या ठिकाणी बोटांची हाळे नाहीत तो भाग खोलगट दिसतो हे बघा अशा प्रकारे एका ठिकाणी उंचवटा उंचवट्याला लागून खोलगट भाग लगेच उंचवटा आणि त्याला लागून खोलगट भाग उंचवटा खोलगट भाग आणि उंचवटा अशा प्रकारे हे दिसतात वर्षाचे बारा महिने आपल्याला माहीत असतील जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आता आपल्याला एक काम करायचं इथून जानेवारी फेब्रुवारी म्हणणे सुरू करायचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै परत ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर इथे उंचवट्यावर ज्या महिन्याचं नाव येईल तो महिना एकतीस दिवसांचा आणि खोलगट जागेवर ज्या महिन्याचं नाव येईल तो महिना तीस दिवसांचा फक्त फेब्रुवारी महिना सोडून फेब्रुवारी महिना कोणत्या वर्षी अठ्ठावीस दिवसांचा असतो आणि कोणत्या वर्षी एकोणतीस दिवसांचा असतो ते आपण पुढे बघणारच आहोत बघा जानेवारी उंचवट्यावर आला म्हणून एकतीस दिवसांचा फेब्रुवारी खोलगड भागात आला हा कोणत्या वर्षी किती दिवसांचा असतो ते आपण नंतर बघणार आहोत मार्च उंच वाट्यावर आला एकतीस दिवसांचा एप्रिल खोलगड भागात आला तीस दिवसांचा मे उंच वाट्यावर आला म्हणजे एकतीस दिवसांचा जून खोलगड भागात आला म्हणजे तीस दिवसांचा जुलै उंच वाट्यावर आला म्हणजे एकतीस दिवसांचा आणि परत ऑगस्ट उंचवट्यावर येईल म्हणजे एकतीस दिवसांचा जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने असे आहेत की जे लागोपाठ एकतीस दिवसांचे येतात नंतर सप्टेंबर खोलगड भागात म्हणजे तीस दिवसांचा ऑक्टोबर उंचवट्यावर म्हणजे एकतीस दिवसांचा नोव्हेंबर खोलगड भागात म्हणजे तीस दिवसांचा डिसेंबर उंचवट्यावर म्हणजे एकतीस दिवसांचा तुम्हाला समजलं हे लक्षात घ्या इथून सुरुवात करायची करंगळीच्या हळापासून सुरुवात करायची जानेवारी म्हणायला एक महिना उंचवट्यावर एक महिना खोलगट भागात आणि जो महिना उंचवट्यावर येईल तो एकतीस दिवसांचा आणि जो खोलगट भागात येईल तो तीस दिवसांचा आणि जुलैनंतर ऑगस्ट जो येते तो हे दोन्ही महिने एकतीस दिवसांचे म्हणजे दोन्ही महिने लागोपाठ उंचवट्यावर येतात दोन्ही महिने एकतीस दिवसांचे असतात आता बघूया फेब्रुवारी महिन्याबद्दल फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसांचा असतो ज्या वर्षाला चारणे निशेष भाग जातो त्या वर्षी फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसांचा असतो आणि या वर्षाला लीप वर्ष आणि इंग्रजीमध्ये लिप इयर असे म्हणतात आता हे दोन हजार बावीस वर्ष सुरू आहे या वर्षाला चारने भाग जातो का बघा दोन हजार बावीस भागेला चार करा चारपंच वीस वरून खाली दोन घेतले दोनला भाग जात नाही म्हणून वर शून्य दिलं आणि परत दोन घेतले चारपंच वीस बावीसमधून वीस गेले उरले दोन इथे दोन हजार बावीसला चारने निशेष भाग जात नाही निशेष भाग जाणे कशाला म्हणतात तर खाली बाकी हे जर शून्य उरलं तर निशेष भाग गेला असे म्हणतात दोन हजार एकवीसला सुद्धा चारने निशेष भाग जात नाही आता दोन हजार वीस या वर्षाला बघा दोन हजार वीस भागेला चार चार पंच वीस वरून दोन घेतले दोनला भाग जात नाही म्हणून वर शून्य दिलं आणि परत वरून शून्य खाली घेतलं चार पंच वीस वीसमधून मधून वीस गेले राहिले शून्य म्हणजेच दोन हजार वीसला चारने निशेष भाग गेला म्हणून दोन हजार वीस या साली या वर्षी फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा होता आणि त्याच्यापासून चार वर्षांना म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षीसुद्धा फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा असेल बघा दोन हजार चोवीसला चारने निशेष भाग जातो दोन हजार चोवीस भागेला चार चार पंचवीस वरून दोन घेतले वर शून्य दिलं त्यानंतर चार खाली घेतले चार सक चोवीस चोवीसमधून चोवीस गेले शून्य उरले शून्य उरलं म्हणजे निशेष भाग गेला म्हणजेच दोन हजार चोवीस या वर्षी फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसांचा असेल परत लक्षात घ्या ज्या वर्षाला चारने निशेष भाग जातो त्या वर्षी फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा असतो आणि ज्या वर्षाला चारने निशेष भाग जात नाही त्या वर्षी फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा असतो म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी ही तारीख दर चार वर्षांनी येते आणि म्हणूनच माझ्या मित्राचा वाढदिवस दर चार वर्षांनी येतो कोणता महिना किती दिवसांचा असतो फेब्रुवारी महिना कोणत्या वर्षी अठ्ठावीस दिवसांचा असतो आणि कोणत्या वर्षी एकोणतीस दिवसांचा असतो हे सर्व तुम्हाला नक्कीच समजलं असेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा